बघा आपल्याला देवांनी जो रंग दिला आहे किंवा आपण जसे आहोत तसेच खूप छान आहोत नेहमी हा असा आहे तो असा आहे असं कधीही म्हणायचं नाही आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती बघा हा किती छान आहे बालमित्रांनो एक होता कावळा एकदा <coughs> काय झालं सगळे पक्षी सकाळी सकाळी झाडावर ऊन खात होते त्याच्यामध्ये पोपट होता बगळा होता भारद्वाज होता हे सगळे रंगीबेरंगी पक्षी सगळे सकाळी सकाळी झाडाच्या शेंड्यावर छान कवळवून ऊन खात होते तितक्यात तिथे कावळा आला आणि कावळ्यांनी सगळ्यांना पाहिलं सगळ्यांचा रंग वेगवेगळ्या रंगांनी चकाकत होता त्याचं लक्ष गेलं बगळ्याकडे त्याने बगळ्याला पाहिलं सगळ्यात जास्त पांढरा स्वच्छ सुंदर सुंदर चकचकीत असणारा तो बगळा पाहून कावळ्याला वाटलं अरे माझा रंग का काळा कावळ्याला खूप वाईट वाटलं कावळा म्हणाला मी असा का बाकीचे पक्षी पण सगळे छान रंगीबेरंगी आहेत मीच का या रंगाचा आणि मग कावळ्याने काय केलं माहितीये का कावळा विचार करू लागला की मी आता गोरा कसा होईल मग कावळ्याला काय वाटलं त्याने काय केलं दुकानामध्ये गेला एक साबण त्याने विकत आणलं आणि नदीवर गेला आणि नदीवर त्याने काय केलं साबण लावून स्वच्छ आंघोळ केली आणि तो स्वतःचे अंग गोरे होण्यासाठी पांढरे होण्यासाठी दगडावर घासू लागला त्याने दगडावर स्वतःचं अंग खूप घासून काढलं पण त्याचा रंग काही बदले ना उलट काय झालं त्याच्या अंगाला दगडावर अंग घासल्यामुळे जखमा झाल्या त्याच्यातून रक्त यायला लागलं त्याला त्रास व्हायला लागला आणि मग त्याला खूप वाईट वाटायला वाट लागलं इतक्यात बाकीच्या पक्ष्यांचं लग लक्ष त्याच्याकडे गेलं आणि त्यांनी पाहिलं की कावळ्याला खूप त्रास होतोय त्याला काहीतरी झालंय सगळे पक्षी त्याच्याकडे आले उडत उडत का रे दादा काय झालं कशामुळे तू असं करतोय कावळे दादा म्हणाला अरे मी सो माझा रंग बदलण्याचा प्रयत्न करतोय सगळे पक्षींनी त्याला समजावून सांगितलं अरे आपल्याला देवानी जो रंग दिला आहे तो रंग घेऊनच आपण छान आनंदी राहायचं असत असं करायचं नसतं रंग आपल्याला बदलता येत नाही आणि तू तर किती छान आहे काळा चकचकीत किती चमकदार रंग आहे तुझा आम्हाला सगळ्यांना तुझा रंग खूप आवडतो आणि मग तेव्हा कावळ्याला खूप आनंद झाला अरे वा मी जरी काळा असलो तरीही माझा हा रंग खूप जणांना आवडतो आवडली का बालमित्रांनो गोष्ट